वादग्रस्त वक्तव्यामुळे पक्षासह स्वतःला अडचणीत आणणारे मंत्री अब्दुल सत्तार यांना आता मुख्यमंत्र्यांकडून लास्ट वॉर्निंग देण्यात आल्याची माहिती मिळते। यापुढे कुठल्याही वादात सत्तारांचं नाव आल्यास मंत्रीपद त्यांचं अडचणीत येऊ शकतं अशी माहिती सूत्रांनी दिली आहे। तसंच अब्दुल सत्तारांना माध्यमांपासूनही लांबच राहण्याचा सल्ला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलाय अशी माहिती सूत्रांकडून मिळते। कपिल राऊत आमचे प्रतिनिधी आता आपल्यासोबत आहेत। कपिल, मुख्यमंत्र्यांनी नेमका काय शेवटचा इशारा सत्तारांना दिलाय? वारंवार वादग्रस्त भाष्य करण्यामध्ये अब्दुल सत्तारांचं नाव पुढे येते आणि अब्दुल सत्तारांनी वारंवार असे वादग्रस्त भाष्य केलेले आहे, त्यामुळे आता लास्ट वॉर्निंग ही देण्यात आलेली आहे। कालचा जो भाष्य त्यांनी केलं होतं त्याच्या पडसाद अनेक ठिकाणी उमटले आहेत आणि त्याचे पडसाद आपल्या पक्षावर वाईटरित्या उमटत आहेत आणि त्या ते कुठे थांबणं गरजेचं आहे, ह्यासाठी आता ही लास्ट वॉर्निंग देण्यात आलेली आहे। असं जर पुढे घडलं तर कदाचित मंत्रीपदही जाऊ शकतं अशी सूत्रांची माहिती समोर आलेली आहे। त्याचबरोबर प्रसारमाध्यमापासून तुम्ही लांब राहावं असं थेट सांगण्यात आलेलं आहे मुख्यमंत्र्यांकडे, थेट दमत बनण्यात आलेलं आहे। एकंदरीतच आता आपण पाहिलेलं आहे तर सध्याच्या सरकारची जी स्थिती आहे त्याच्यामुळे अनेक असे किस्से घडलेले आहेत ज्यामुळे सरकारची बदनामी होते आणि त्यासाठी आता कडक पावलं उचलणं सुरुवात केलेली आहे आणि ही पहिली स्टेप आहे। अद्भुत सत्तारांना लास्ट वॉर्निंग देण्यात आलेली आहे आणि ह्याच्या पुढे जर असं झालं तर मंत्रीपदही जाऊ शकतं। कपिल, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सगळ्या सविस्तर तपशिलांबद्दल। मराठ्यांची तळपती तलवार म्हणजे 24